नमस्कार, कथेचे नाव आहे परदुःख। एकदा एक शेटजी आपल्या कुत्र्यासोबत होडीतून नदी पार करत होते आणि त्या होडीमध्ये अनेक लोक बसलेले होते आणि तो कुत्रा देखील त्या शेटजींच्या सोबत बसलेला होता। आणि आता ती होडी पुढे पुढे चाललेली होती, परंतु तो कुत्रा या अगोदर कधीही होडीमध्ये बसलेला नव्हता, त्यामुळे तो खूप घाबरला आणि ती होडी सारखी खालीवर होत होती, त्यामुळे त्याला भीती वाटत होती। शिवाय त्या होडीच्या आजूबाजूला एवढं पाणी पाहून सुद्धा तो खूप घाबरला आणि तो सारखा आता हालचाल करत होता, घाबरलेला होता। आणि कुत्र्याच्या या अशा हालचाली पाहून त्या होडीतल्या लोकांनाही आता समजलं की हा कुत्रा जर अशीच हालचाल करत राहिला तर आपण सर्वजण या पाण्यामध्ये बुडून मरू। आणि हे शेटजींच्या लक्षामध्ये आलं की या कुत्र्यामुळे सर्व लोकांचं त्या ठिकाणी आता भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे, शिवाय तो नावाडीसुद्धा घाबरलेला आहे। आणि मग ते शेटजी त्या कुत्र्याला त्या ठिकाणी शांत करण्याचा प्रयत्न करत होते, परंतु शांत करण्यामध्ये ते शेटजी देखील अपयशी झाले होते आणि तो कुत्रा सारखाच हालचाल करत होता, सर्वजण प्रचंड घाबरलेले होते। आणि याच होडीमध्ये एक बुद्धिमान असे संत होते, ते संत त्या शेटजींना म्हणाले, तुमची जर आज्ञा असेल, तुमची जर परवानगी असेल तर या कुत्र्याला मी शांत करू शकतो, त्याला मी नियंत्रणामध्ये आणू शकतो। मग शेटजी म्हणाले की माझी तुम्हाला परवानगी आहे। मग त्या संतांनी काय केलं, दोन तीन माणसांच्या मदतीने त्या कुत्र्याला उचललं आणि पाण्यामध्ये फेकून दिलं। आणि पाण्यामध्ये पडल्यानंतर तो कुत्रा खूप घाबरला आणि पोहत पोहत तो आता त्या होडीच्या जवळ आला आणि त्याने होडीला पकडलं। त्या संतांनी आणि त्या माणसांनी पुन्हा त्या कुत्र्याला उचललं आणि पुन्हा पाण्यामध्ये फेकून दिलं। त्या कुत्र्याला आता मात्र मरणाची भीती वाटू लागली आणि तो कुत्रा पुन्हा पोहत पोहत होडीजवळ आला। आणि मग त्या संतांनी आणि तीन चार लोकांनी कुत्र्याला उचललं आणि होडीमध्ये घेतलं। आणि होडीमध्ये घेतल्यानंतर तो कुत्रा आता एका कोपऱ्यामध्ये शांत बसला होता। आणि कुत्रा असा शांत बसलेला हे पाहून होडीतील लोक आणि शेटजी देखील आश्चर्यचकित झाले की त्या ठिकाणी हालचाल करणारा कुत्रा एवढा शांत कसा काय झाला। मग शेटजींनी विचारलं, काहो संत, तुम्ही असं काय केलं की हा कुत्रा एवढा शांत झाला। तेव्हा ते संत म्हणाले, काहीच नाही, तुम्ही पाहिलं की आम्ही या कुत्र्याला पाण्यामध्ये टाकलं आणि त्याला मरणाची भीती वाटू लागली, त्याला त्या ठिकाणी पाण्याची शक्ती समजली आणि होडीचं महत्त्व कळलं आणि आता पहा कुत्रा किती शांत बसलेला आहे। कथेचं तात्पर्य काय, जर दुसऱ्यांचं दुःख समजून घ्यायचं असेल तर आपण देखील त्या दुःखातून गेलो पाहिजे, किंवा दुसऱ्याचं दुःख समजून घेण्यासाठी आपणही त्या प्रसंगातून गेलो तरच त्याचं दुःख आपल्याला कळू शकतं आणि आपल्यामुळे इतरांना अडचणी येणार नाहीत, इतरांना दुःख होणार नाही याचा आपण नेहमीच काळजी घेतली पाहिजे। आणि परदुःख हे स्वतःचं दुःख मानून आपण इतरांची नेहमीच काळजी घेतली पाहिजे। धन्यवाद।